राजकीय वर्तुळातून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाबाबत नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंनी मोठं विधान केलंय. राष्ट्रवादीमध्ये अनेक वर्षांपासून अजित दादा अस्वस्थ आहेत, त्यामुळे काहीही होऊ शकतं असं भुसे म्हणालेले आहेत. अजित पवार यांच्याविषयी दादा भुसेंनी सूचक असं विधान केलेलं आहे. राष्ट्रवादीमध्ये अजित दादा हे अस्वस्थ आहेत, त्यामुळे काहीही होऊ शकतं असं ते म्हणाले. त्यामुळे आता दादा भुसेंच्या या म्हणण्याचा अर्थ नेमका काय असा प्रश्न पडतोय. परंतु आपण एक गोष्ट सगळेजण पाहतो आहोत की माननीय अजितदादा पवार अस्वस्थ आहेत, हे तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतो.